नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, इयत्ता 7वीमध्ये आपण द्रव्य आणि द्रावक याविषयी अधिक माहिती बघितली, परंतु उद्भवपातन पद्धत म्हणजे काय याविषयी आपण इयत्ता 8वीमध्ये धातू व अधातू या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. मग उद्भवपातन पद्धत म्हणजे काय असेल रे? तर बघा, उद्भवपातन पद्धत म्हणजेच की ज्या पद्धतीमध्ये द्रावणातून द्रव्य हा बाहेर काढण्यासाठी अशुद्ध असा द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी त्याचा वापर केला जात असतो. मग हे समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या घरातील एक दैनंदिन जीवनातील एक उदाहरण बघणार आहोत. बघा की साखर आणि मीठ या दोघांचं मिश्रण केल्यानंतर आपण सरबत तयार होते, त्याच पद्धतीने आपण मीठ आणि पाणी या दोघांच्या मिश्रणातून मीठ वेगळं आणि पाणी वेगळं करू शकतो का? तर हो, आपण हे उद्भवपातन पद्धतीने करू शकतो. त्यासाठी आपण एक कृती करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण उद्भवपातन पद्धत कसं कार्य करत असते. तर बघा, या कृतीसाठी लागणारं साहित्य असं आहे की आपल्याला एक गोल चंबू लागेल आणि समुद्राचं पाणी लागेल. आता तुम्ही म्हणाल, समुद्राचं पाणी कुठून आणणार सर? तर बघा, आपल्या घरातील साधं पाणी आणि त्यामध्ये मीठ टाकलं म्हणजे क्षारयुक्त पाणी तयार होतं, ते सुद्धा समुद्राच्या पाण्याला समतुल्य असं असतं. मग आणि एक छिद्रातून अशी आपल्याला एक तापमापी लागेल आणि दोन छिद्र असलेली एक रबरी भूस लागेल. त्याच पद्धतीने आपल्याला ते पाणी गरम करण्यासाठी तिवळीची सुद्धा आवश्यकता लाभेल. बघा, चला तर सुरुवात करूया कृतीला. एका गोल चंबूमध्ये समुद्राचं पाणी अशुद्ध पाणी घ्या, त्या चंबूला दोन छिद्र असलेली भूस लावा, एका छिद्रातून तापमापी तर दुसऱ्या छिद्रातून काचेची नळी बाहेर काढा आणि त्या काचेच्या नळीला एक रबरी नळीसुद्धा मिळत असते, ती रबरी नळी लावा. त्यानंतर काय करायचं बघा की गोल चंबू लोखंडी जाळीवर ठेवून त्याला उष्णता द्यायची, तिवळीच्या साह्याने त्याला उष्णता द्यायची. परत 5 ते 10 मिनिटं उष्णता दिल्यानंतर बघा काय होतं. तर चंबूतील जे खारे पाणी असते ते खारे पाणी उष्णतेमुळे उकळायला सुरुवात होते. मग उकळायला सुरुवात होते म्हणजेच काय की त्या पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होते. वाफेमध्ये होत असताना आपल्याला दिसतं, मग तीच वाफ जर थंड हवेमध्ये थंड वातावरणामध्ये ठेवली तर त्या वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होते आणि ते वाफेचं रूपांतर झालेलं पाणी आपल्याला बाजूला काढण्यासाठी एक चंचू पात्र लागते, ते चंचू पात्रसुद्धा घ्यायचं आहे. आणि ह्या सर्व कृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की गोल चंबूमध्ये फक्त आणि फक्त क्षार उरलेले असतात आणि जे वाफेचं पाण्यात रूपांतर झालेलं असतं ते असते एक शुद्ध पाणी. अशा पद्धतीने हे उद्भवपातन पद्धत ही चालत असते. त्यालाच इंग्लिशमध्ये डिस्टिलेशन मेथड असं म्हणतात.